कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांना न्यायालयाची तंबी, सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळ। महायुतीतील अंतर्गत वाद सवाट्यावर, उदय सामंतांच्या पाली गावात भाजपचे बॅनर बाप बाप होता है अशा आशयाचे बॅनर, राणे आणि सामंतांच्या राजकीय कलगीतुरा सुरूच। सांगलीच्या राजकारणावरून जयंत पाटलांना विशाल पाटील आणि विश्वविक्रमांचा अप्रत्यक्ष इशारा, इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असल्याचं पाटलांचं विधान। एकत्रित लढू आणि सत्ता बदल करू, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार, सोबळाच्या चर्चांना मात्र पूर्णविराम। सगळेसोरेंचा जीआर काढेल त्यांचे आमदार, चुन चुन के पाडणार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा राजकीय पक्षांना इशारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन, मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही, मात्र लक्ष्मण हाके लेखी आश्वासनावर ठाम। पुण्यातील रस्त्यावरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय। पावसाळ्यामुळे पोलीस भरती 2 महिने उशिरा घ्यावी, पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदन। एमएसटी सीईटीचा आज निकाल, संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार। राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक, बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। पुण्यात बनावट खते बियाणे विक्रीचा सुळसुळाट, बनावट बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक, 88 विक्री परवाने निलंबित तर काहींवर गुन्हा दाखल। वर्धा लोकसभेत भाजप करणार पराभवाची चाचपणी, लोकसभा पराभवाची कारणं शोधण्यासाठी प्रवीण दटकेंची निरीक्षकपदी नियुक्ती। 10 वर्षात डॉक्टरांची संख्या दुप्पट, मात्र अनेक राज्यात अजूनही डॉक्टरांचा दुष्काळ, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। इंदापूर तालुक्यात पावसाळ्यातील टँकरने पाणी पुरवठा सुरू, 32 गावात 56 टँकरने पाणी पुरवठा। ठाण्यात महायुतीचा कोकण पदवीधर मेळावा, मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। संभाजीनगरमध्ये शाळा सुरू होण्याआधीच पालकांनी शाळेला ठोकले टाळे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची पालकांची मागणी। उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुणे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न, 132 विशेष रेल्वे गाड्यांकडून 22 कोटी रुपयांचा महसूल जमा। तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मास्टर माइंड दत्ता नलावडेला बेड्या, गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा। अमरावतीत भूमाफिया सक्रिय, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून कारवाई, महापालिकेच्या पथकावर रहिवाशांचे गंभीर आरोप। राज्यात पुढील 2 दिवस जोरदार पावसाचा इशारा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा येलो अलर्ट, तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। स्वदेशी बनावटीचे 120 ड्रोन नागरास्त्र भारतीय सैन्य दलाच्या ताफ्यात दाखल, नागपूरच्या सोलर इंडस्ट्रीज कंपनीकडून ड्रोन नागास्त्राची निर्मिती। धाराशिवच्या देवदास सौदागर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, सौदागर यांच्या उसवण कादंबरीचा गौरव। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।